नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती स्पर्धा परीक्षा तसेच शैक्षणिक व्हिडिओज या चॅनलवरून अपलोड केल्या जातात. मित्रांनो, शिक्षक भरती संबंधित प्रत्येक वेळी अपडेट राहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. मित्रांनो, आजची जी बातमी आहे किंवा आजचं जे अपडेट आहे ते आहे पुण्यातील शाळांबद्दल. तर ZP च्या शाळांवर नव्याने शिक्षक रुजू. तर काय सविस्तर बातमी, पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांवर आता नव्याने शिक्षक रुजू होणार आहे. पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात आलेल्यांपैकी 181 शिक्षकांना जिल्हा परिषदेने नियुक्तीपत्रे दिली आहेत. समुपदेशनाद्वारे त्या शिक्षकांना शाळा देण्यात आलेल्या आहेत. मराठी माध्यमासाठी 176 तर उर्दू माध्यमांसाठी 5 शिक्षकांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय नियुक्त देण्यात येणाऱ्या 5,822 शिक्षकांची निवड यादी 9 ऑगस्ट रोजी पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात आली होती. त्यातील 202 शिक्षकांची निवड ही पुणे जिल्हा परिषदेसाठी करण्यात आली. त्याबाबत राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने कळविले होते. निवड झालेल्या उमेदवारांची 13 ते 26 ऑगस्ट दरम्यान कागदपत्रांची पडताळणी जिल्हास्तरीय समितीने केली. या समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी होते. या पडताळणीमध्ये काहींच्या अर्जामध्ये चुकीची माहिती आढळून आल्याने त्यांना अपात्र ठरविले. तसेच 13 उमेदवार गैरहजर राहिले. उर्वरित पात्र शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. नियुक्तीपत्रे दिलेल्या 181 शिक्षकांमध्ये 176 शिक्षक हे मराठी माध्यमांसाठी तर 5 शिक्षक हे उर्दू माध्यमांसाठी आहेत, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी अंकुश शिंदे यांनी दिली. शिक्षकांमुळे काही प्रमाणात का होईना शाळांमध्ये रिक्त असलेल्या ठिकाणी शिक्षक मिळणार आहेत. तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून शिक्षकांची नोकरी करण्यासाठी वाट पाहणाऱ्या 181 शिक्षकांचे स्वप्न पूर्ण होत आहे. पूर्वी बी एड झाल्यानंतर तत्काळ शिक्षकाची नोकरी मिळत होती. शिक्षकाची नोकरी मिळाली की हमखास पगार मिळणार असतो, त्यामुळे अनेक विद्यार्थी बी एड करीत होते. परंतु मागील काही वर्षापासून शिक्षक भरतीला बंदी होती, त्यानंतर शिक्षकाची नोकरी मिळणे अवघड झाले होते. आता नियुक्तीमुळे शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. मित्रांनो, अशा प्रकारची होती पुण्याच्या जिल्हा परिषदेची अपडेट. आणि असेच अपडेट जर तुम्हाला हवे असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद.